समागतानि भूमानि वायानि वन्तरिके सर्वेव भूता सुमना भवन्तु अथोऽपि सकच सुनन्तु भासितम्। आंबेडकर या महापुरुषांना त्रिवार वंदन। सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना वंदन। तसेच आपण या कार्यक्रमाला या व्याख्यानमालेस जे उपस्थित आहेत आवर्जून त्या सर्वांना मानाचा जय भीम। पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबईची स्थापना 14 एप्रिल 2015 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्यात आली होती। या संस्थेची स्थापना सर्वसामान्य बौद्ध उपासकांमध्ये पाली भाषेचा प्रचार व्हावा या उद्देशाने करण्यात आली असून संस्थेचे अनेक उपक्रम सध्या कार्यान्वित आहेत। संस्थेचे पाली भाषा वर्ग सुरू आहेत। तसेच संस्थेचे मुखपत्र बुद्ध शासन त्रैमासिक याचे सभासद संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत। संस्थेची वेबसाईट देखील सुरू असून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार करतो। संस्थेच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी होण्यास हातभार लावलात त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी असून या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा व आपलं सर्व उपस्थितांचे स्वागत आहे असे मी जाहीर करतो आणि कार्यक्रमाचा थोडा वेळ पुढे जाईल आपला। आज या पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई याने हा जो उपक्रम चालू केलेला आहे त्याला 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा उपक्रम खरं म्हणजे एक अत्यंत सुंदर अशी त्यांनी गोष्ट या देशामध्ये सुरुवात केली असं म्हणजे तो वागू ठरणार नाही। त्यानंतर मला माहीत आहे की त्यानंतर या मुंबई विद्यापीठाने सुद्धा पाली संदर्भामध्ये या बुद्धिस्ट स्टडी सेंटर काढलेले आहेत आणि त्याच्यातर्फे पाली विषय हा कॉलेजेसमधून शिकवला जातो आहे। आज खरं म्हणजे ही अत्यंत प्राचीन भाषा आहे आणि सर्वसामान्यांची भाषा आहे। या देशामधली सर्व लोकांना सर्व मान्य असणारी जी भाषा होती ती पाली भाषा होती। काही लोकांचं ज्याच्या वर्चस्व होतं ती संस्कृत भाषा होती आणि त्यामुळं पाली भाषेमधून ज्या पद्धतीचं या देशामध्ये वाढवण निर्माण झालं ते वाढवण आजसुद्धा या देशामधल्या सर्वसामान्य माणसाला उपलब्ध नाही अशी परिस्थिती आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की पाली वाढवण्यामध्ये सर्वात जास्त जर वाढवण्या कसलं असेल तर ते बौद्ध धर्माबद्दल आहे आणि त्यामुळं त्याचा ज्या पद्धतीनं अभ्यास व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने ते देशभर त्याचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे होता त्या पद्धतीने अजून झालेलं नाही। आणि आज बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाने ही पाली भाषा सर्वसामान्य करण्याची लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी घेतल्यासारखं आज या पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे हे भंडारे तसे आमचे नागसेनची गमरे असतील तर इतर सर्व कार्यकर्ते असतील ती त्यांनी ही जबाबदारी घेतल्यासारखा हा प्रयत्न करत आहेत। मी त्यांच्या ह्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो कारण पालीबद्ध वाढणं एवढं आहे की आपण आपलं आयुष्य पूर्णपणे पाली भाषेवरती आणि या बौद्ध धर्माच्या वाढण्यावरती खर्च करायचं ठरवलं तर संपूर्ण आयुष्य खर्च होईल परंतु ते संपूर्ण वाढवायचा अभ्यास होणार नाही एवढं प्रचंड मोठं वाढवं हे पाली भाषेमध्ये आहे। एवढं मोठं अध्ययनासाठी प्रचंड अशी विपुल अशी जरा अध्ययनाची संपत्ती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही हे या पाली भाषेमध्ये आहे। दुर्दैवानं या देशामध्ये ज्या पद्धतीने बौद्ध धर्माचा लोप पावण्यात आला किंवा बौद्ध धर्म त्या पद्धतीनं या देशातून हद्दपार करण्यात आला त्याच पद्धतीने या देशामध्ये पाली भाषासुद्धा हद्दपार करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आज आपण पाहतो की या देशामध्ये विविध भाषा आहेत परंतु अनेक भाषा खास करून ज्या अनार्यांच्या भाषा त्या अनार्यांच्या भाषा या पालीमधून निर्माण झालेल्या आहेत हे आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळंच आपल्या सर्वांनी
खरं म्हणजे बौद्ध धर्म आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं की हा बौद्ध धर्म या देशाचा राष्ट्रधर्म व्हावा ही बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. आणि जर असं व्हायचं असेल तर पहिल्यांदा त्या धर्माबद्दलचं वाङ्मय, प्राचीन काळापासून आणलेला संदर्भ हे संपूर्णपणे लोकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. आणि त्या संदर्भात पाली भाषेचा प्रचार आणि प्रसार जनमानसामध्ये होणं ही काळाची गरज आहे असं मी समजतो. आणि यासाठी या इथं मी पाली रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष असतील आणि हे सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, मला पूर्ण खात्री आहे की तुम्हा सर्वांना या भाषेबद्दल उत्सुकता आहे, अभ्यास करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळंच तुम्ही या इथं आलेला. त्यामुळं आपल्या सर्वांबद्दल मी मंगल मैत्री कामना करतो. आणि आपण हा जो संकल्प केलेला आहे हा संकल्प आज जरी एवढा थोड्या लोकांमध्ये असेल तरी आपण स्वतः याच्याबद्दल प्रचार आणि प्रसार करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाली भाषा पोचवण्याचा आणि पाली भाषेला खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या पद्धतीनं आज संस्कृतला राज्य मान्यता देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीनं पाली भाषेला सुद्धा राज्य मान्यता मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे, जेणेकरून या देशामध्ये खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल असं मला वाटत आहे. आणि त्या दृष्टीकोनात आपण सर्वजण प्रयत्न करूया. खरं म्हणजे प्रयत्न केल्याने होत आहे आणि केलेची पाहिजे असं म्हटलं आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की आज भंडारेंनी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी पण इतरही आपल्या धार्मिक संघटना आहेत त्या धार्मिक संघटनांमार्फत, तसंच आज मला आनंद वाटतो की मुंबई युनिव्हर्सिटीसुद्धा पाली विभागाचे अनेक कोर्सेस चालू केलेले आहेत, अनेक कॉलेजेस ते चालू करत आहेत. या इथे सोमया सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीजसुद्धा चालू झालेला आहे, तिथेसुद्धा पाली अध्ययन केलं जात आहे. तर त्यामुळं वेगवेगळ्या कॉलेजेसमधूनसुद्धा हे अध्ययन होतं आणि त्यामुळं अनेक लोकांना ज्यांना आत्तापर्यंत या भाषेसंदर्भात माहिती नव्हती त्यांना आता माहिती मिळायला लागेल. आणि त्याच्यात खऱ्या अर्थानं या देशामधलं पालीचं ज्ञान वाढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आज या अखिल भारतीय पाली व्याख्यानमाला या व्याख्यानमालेला इथे मला बोलवलं, मला खरं म्हणजे एक दुसरा कार्यक्रम असताना मी इथे आलो आणि आपण सर्वांनी इथे आदर सत्कार केला त्याबद्दल मी ह्या पाली रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई या संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भारतीय संस्कृतीचा जर का आपण इतिहास पाहिला तर यामध्ये ब्राह्मणी संस्कृती आणि भगवान बुद्धाची संस्कृती यांचा सातत्यानं संघर्ष होत आलेला आहे. आणि या संघर्षामध्ये कधी नवे असा ब्राह्मणी परंपरेनं कट कारस्थान रचून या बौद्ध धर्माला भारतातून लोप के लोप पहिली घटना अशी आहे, भारतामधनं सुवर्णाचा धूर निघत होता असं आपण म्हणतो. अरे पण तो कोणता काळ होता, कोणत्या काळात हा भारत वैभवशाली होता, तो काळ आहे बुद्धशास्त्राचा काळ. आणि या काळामध्ये जो वैभवाला पोहोचलेला होता तो कोणाच्या माध्यमातून पोहोचलेला होता, तो पालीच्या माध्यमातून पोहोचलेला होता. म्हणून इथल्या परंपरेने बौद्ध भिक्खू यांना संपूर्ण त्रिपिटक हे मुखगत होतं आणि वेगवेगळी जी विहारं होती, अध्ययन केंद्र होती, अभ्यासाची केंद्र होती, त्यांना आगी लावल्या.
भिक्षूंची कत्तल केली आणि जे भिक्षू काही वाचले विचारले ते मग भारतातून निघून गेले. म्हणजे ज्या पालीमध्ये जीवनाचा प्रकाश आहे, ज्याला पालीचा प्रकाश प्राप्त झालेला आहे, त्याला अन्य प्रकाशाची गरज नाही. आणि म्हणूनच आपण भगवान बुद्धाला लाईट ऑफ एशिया, लाईट ऑफ एशिया नाही, लाईट ऑफ वर्ल्ड, जगाचा प्रकाश एकमेव कोण आहे, तो आहे तथागत भगवान बुद्ध आणि तो आहे पालीचा. पण पालीमध्ये काय नाही आहे? पालीमध्ये भारताचा खरा इतिहास आहे. ब्राह्मणी परंपरेनं चुकीचा इतिहास लिहिलेला आहे, चुकीचा आपल्या समोर मांडलेला आहे. खरा इतिहास जो आहे तो आहे पालीमध्ये. पालीमध्ये दुःखमुक्तीचा मार्ग आहे, पालीमध्ये मानसशास्त्र आहे. आज आधुनिक जगामध्ये मानसशास्त्र असेल, मानसशास्त्रामध्ये आज 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने जे मनाचं विश्लेषण केलेलं आहे, सूक्ष्म विश्लेषण केलेलं आहे, ते अभिधम्माच्या रूपामध्ये आपल्यासमोर आहे. म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ मनोवैज्ञानिक कोण असेल तर ते भगवान गौतम बुद्ध आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणी नाही आहे. अशा शिल्पकला आहे, आर्कियोलॉजी आहे, आर्किटेक्ट आहे, आर्थिक आणि सामाजिक विषमता जी आहे ती दूर करण्याचा मार्ग आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, जे थोतांड आहे ते थोतांड भगवान बुद्धाने नाकारलेलं आहे, वेदांना नाकारलेलं आहे. जे ब्राह्मणी ग्रंथ आहे, ईश्वर आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, याला या पालीनं काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. आणि आज परत तेच रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यघटना या जगामध्ये अत्यंत प्रगल्भ लोकशाही कोणती असेल आणि श्रेष्ठ लोकशाही कोणती असेल ते कुठे आहे? या भारतामध्ये आहे. या लोकशाहीचं जे अधिष्ठान आहे ते पालीमध्ये असलेले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक जी विषमता आहे त्याला नाकारलेलं आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय ही जी पालीमधली असलेली तत्वे, जीवनमूल्य ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. ती भारतीय राज्यघटना न त्यांना प्रेझेंट देताना भगवद्गीता देता, याचा अर्थ काय? याचा अर्थ म्हणजे भगवद्गीता ही काही राष्ट्रीय ग्रंथ आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे. यांची संस्कृत भाषा देवभाषा वाण्य आहे. देव कुठून तरी आलेत का? भगवान बुद्धाने देव तर नाकारले आहेत, ईश्वर नाही. मग मी म्हणतो ही भाषा या मागधी भाषेपासून संस्कारित करून संस्कृत भाषा निर्माण झालेली आहे. हे आता आम्ही तुम्हाला प्रूव्ह करून देतो. आता आम्हाला तो पालीचा इतिहास, पालीचं व्याकरण आता आम्हाला नवी लिहायचं ना मुंबई लिहायचं आहे तुम्हाला. हे आता सांगतात की पालीपासून संस्कृत कशी झाली, मराठी कशी झालेली आहे. आता मोरे वगैरेंना सांगायचं आहे की पालीपासून मराठी कशी झालेली आहे, पालीपासून संस्कृत कशी झालेली आहे. पालीचे जे रूप आहेत, पालीच्या रूपामध्ये संस्कृतमध्ये यांनी कसं बदल केलेलं आहे. पण साधं उदाहरण आहे, पाली भाषा ही कोमल आहे आणि संस्कृत भाषा त्याचे स्वर आणि व्यंजन हे कठोर आहे. आता मूल जन्माला येतं, पहिल्यांदा ते कठोर असते की कोमल असते?
कोमल असते. म्हणून पालीचे स्वर आणि व्यंजन हे कमी आहे, कोमल आहे, फक्त आपल्या याच्यामध्ये सहज आहे, यांच्या याच्यामध्ये वाढवून दिलं म्हणजे संस्कारित केलं आणि ती झाली संस्कार. कारण आचार्य बुद्धघोषांनी म्हटलंच आहे, सामग्री मूल भाषा आहे, म्हणजे भारतामध्ये जे आहे सत्प्राणी जे लोक आहेत त्यांची मूळ भाषा कोणती आहे, त्यांची मूळ भाषा आहे ही पाली माधी. या माधीला त्यांनी चोरांची म्हणजे बुद्ध काही चोर आहेत का? रामायणामध्ये काय आहे, काय लिहिलं आहे रामायणामध्ये? बुद्धाबरोबर असा व्यवहार करा जसा तुम्ही कुणाबरोबर करता, चोराबरोबर. रामायणामध्ये कुठलं न्याय आहे की कुठली संघर्ष? म्हणजे या ठिकाणातनं श्रीलंका, मी तर श्रीलंकेचा अत्यंत आभार मानतो, म्यानमारचा आभार मानतो, थायलंडचा आभार मानतो, यांनी या ठिकाणातून पालीचा लोप केला. पुष्यमित्र, पतंजली यांचा शिष्यपद पुष्यमित्र, आणि शेवटचा जो बृहद्रथ शेवटचा मौर्य याचा मर्डर केला, याचा खून केला, आणि आपलं प्रामाणिक शासन यांनी स्थापन केलं. आज तुम्ही एका दिवसामध्ये जागतिक दृष्टीनं या योगाला प्रस्थापित केलेलं आहे. तुम्ही म्यानमारला जाता, भारताचे पंतप्रधान म्यानमारला जातात तेव्हा ते म्यानमारला सांगतात की ही विपश्यना कुठून आलेली आहे, ही भारतामधनं आलेली आहे. अरे भारतामधनं विपश्यना आलेली आहे, ही विपश्यना जेव्हा भारतामधनं आलेली आहे तर तुम्ही ते विपश्यना घेऊन द्यायला पाहिजे ना. एका दिवसामध्ये तुम्ही या जगामध्ये जागतिक महत्त्व कुणाला मिळून दिलं आहे? युगाला मिळून दिलेलं आहे. तुम्हाला विपश्यना दिसत नाही, जी भारताची मूळ आहे, ज्याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये चित्ताला परिशुद्ध करण्याची साधना आहे, आपलं व्यक्तित्व वाढवण्याची साधना आहे, आपल्या स्वतःला डेव्हलपमेंट करण्याची साधना आहे. अशा प्रकारचं हे जे पाली साहित्य आहे, या पाली साहित्यामध्ये जी विपश्यना आहे तिला तुम्ही वाढवत आहात का? हो, हे अडथळे आहेत, हे आपल्याकरता फार मोठे अडथळे आहेत. हे बौद्ध या भारतामध्येच जन्म झाला, संस्थापक निर्माते याच भारताचे, आणि प्रचार आणि प्रसार आधी जोमाने सम्राट अशोकांच्या कालावधीमध्ये, परंतु इथे या भारत देश फार मोठा आहे आणि संस्कृती पण जसं बौद्ध संस्कृतीप्रमाणे अनेक संस्कृती या भारतामध्ये आहे, परंतु जे अनेक संस्कृती होतून हे बौद्ध संस्कृती भारताच्या बाहेर गेली, हे दुसरे संस्कृती भारतात बाहेर गेले नाही. म्हणजे तिथे गेल्यावर ते लोक हसतात, हे काय संस्कृती आहे बघा, तुमचे हे काय संस्कृती आहे म्हणून नाव ठेवतात. परंतु बौद्ध संस्कृती जेव्हा भारतात तुम बाहेर गेले, ते लोक स्वीकारले, हे संस्कृती आम्हाला पण पाहिजे. म्हणून आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कोरिया, जपान हे बौद्ध संस्कृती स्वीकार केलेले आहे. तुम्हाला काय नको, हा भारतीय जिथे जन्मास आले फक्त एवढंच की भारतामध्ये अंधश्रद्धेला जास्त वाव आहे, म्हणजे जास्त तुम्ही हे करतात अंधश्रद्धेला. बुद्ध धर्मात ते नाही, काही लोकांना अंधश्रद्धा आवडतात, परंतु ह्या अंधश्रद्धा सायन्सला सायन्स समोर पिके पडतात, म्हणून बाहेर देशात ते अंधश्रद्धा नाही चालणार. अंधश्रद्धा जसं जसं वाढत गेलं ना, तुमचे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जो ज्ञान आहे ते कमी पडणार आहे.
ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही आता दुसऱ्या देशाच्या बरोबर जात आहात भारत. परंतु त्याच जोमाने हे संस्कृतीमध्ये युवा कल्चर तिथं पण लक्ष द्या ना. कल्चर बघितलं तर फार खाली आहे, टेक्नॉलॉजीमध्ये पुढे आहे. म्हणून बुद्धांनी धम्मपदामध्ये अशी गोष्ट भरपूर लिहिलेली आहे, आपला हितोपदेश, मानवाचा खरा हितोपदेश धम्मपद आहे. प्रत्येक घरामध्ये हे धम्मपद प्रत्येक शाळेत शिकवलं पाहिजे. धम्मपद गाथा, या गाथामधून आपल्याला ऐकत पण मिळाले. ते सर्व जीवनशैली जीवनकथा आहे. जगायचे कसे, जीवन जगण्याची कला या धम्मपदामध्ये आहे. आणि विपश्यनाबद्दल मी आता मी काही म्हणत नाही, कारण त्यांच्यासाठी आपले वैद्य साहेब पण आहे, ते बोलतील. आणि ध्यान साधनासाठी सुद्धा पाली भाषेची गरज आहे. यातो यातो सम सती खंगान उदय अभ्यान लभती प्रीती पा मोजन अम तन तन विजानता. ज्यांनी विपश्यना केली हे शब्द भरपूर ऐकला असेल. प्रामोद्यान प्रामोद्य, तुम्हाला मनात मनाला ते प्रामोद्य पाहिजे असेल तर काय दारू घ्यायचे. म्हणून प्रामोद्यासाठी कुठे कुठे जातात लोक, ते म्हणतात क्षणिक प्रामोद्यासाठी लोक मद्यपान करतात, अन्य काही वापरतात, परंतु ते प्रामोद्य ज्याप्रमाणे कुष्ठरोगीला जेव्हा संपूर्ण अंगाला काश अरुत्सर्ग निर्माण होतात तेव्हा आपला नाकून इस्तेमाल करून त्याला कासावं लागतं. डॉक्टर सांगतात ते करू नका, नाही की ते केलं तरच मला सुख वाटत आहे. मग तुम्ही जेवढं काजवलं तेवढं तुमचं जलन होणार आहे. म्हणून हा तच सुखासाठी तुम्ही फार मोठा हे गमवता, बरोबर आहे. म्हणून काही लोक म्हणतात तुम्हाला असं बसायला असं बसून राहायला जास्त वेळ बसायला कधी कधी त्रास होता, परंतु विषयानुसार तुम्हाला त्रास होणार नाही. विषयानुसार त्रास होणार नाही समजा इथे मी एक न बोलता दुसरा काही करू लागले किंवा बोलू लागले, तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही सांगणार आम्हाला जेवणही नको. येस वन्स मोर वन्स मोर. कारण सुखराणी या साधूनी अत्तलो अहितानीच यांगवे हितांचे साधूंचे चांगले परमदुःख करा. पाली फार सोपं आहे बाबा, आम्ही शिकवतो. गेल्या 52 वर्षापासून मी जेव्हा तुमच्या भाषा मी बोलू शकतो, तुम्ही हे त्रिसंग पंचशील बघा जेव्हा देताना, आणि काही लोकांनी कंप्लेन केली आमच्या शाळेत तशीशिला विद्यालय आम्ही आता 40 वर्षापूर्वीपासून त्रिसंग पंचशील सुरू केलं म्हणजे तेव्हा पण काही लोक कार्यकारणीचे लोक घाबरले, बंधुजी गडबड होती का तुम्ही बुद्ध धर्माचा प्रचार करतो म्हणून, किंवा हे लोक हे कॉस्मोपॉलिटन आहे, इंग्लिश मिडियम आहे, मराठी मिडियम आहे, आणि ते लोक येणार नाही कंप्लेंट पण करतील बुद्ध धर्मात ते तुम्ही हे करतात म्हणून बळजबरीने. असं काय करू द्या ना, मला पोलीस येऊ द्या ना, मला पकडून द्या देऊ द्या. खरोखर तसंच त्रिसंग पंचशील आपल्या तशीला विद्यालयामध्ये सुरू केलं. सुरू केल्यानंतर म्हणजे एक आवाज संबंद जोबास टेकडी आवाज येतात. त्रिसंग पंचशीलने आपल्या त्या विद्यालयामध्ये सुरू केलं 40-45 वर्षापूर्वी. ते पोलीस स्टेशनमधून आले पोलीस, तुमच्या ते कंप्लेंट आहे तुमच्यावर कशासाठी, हे तुम्ही पंचशील देता शिकवत आहे ह्या लोकांना आपण हे करता काय हो.
म्हणजे तुम्ही या लोकांना जे हिंदू आहे कोणी मुसलमान आहे यांना बौद्ध करता. मी सांगितलं कोणी सांगितलं मी बौद्ध करतो म्हणून. मी एकालाही कोणालाही बौद्ध नाही करतो. मी फक्त एवढंच करतो माणूस करतो. माणूस बनवतो अबौद्धवर माणूस बना. नंतर तुला बौद्ध बनायचं का हिंदू बनायचं का ख्रिश्चन बनायचं का मुसलमान बना बना ना काही पण बना. अगोदर तू माणूस तर बना. पानाती पाता वेरमणी नंतर सांगितलं पोलिसांनी एक एक हे तुम्ही काय बोलता हा पानाती पाता वेरमणी शिकावत आहे वडीच मिनिंग मिनिंग काय अर्थ काय मी हत्या करणार नाही असं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी हत्या करणार नाही आधी न झाला वेरमणी शिकवत मी चोरी करणार नाही अजून व्हेरी गुड. अरे बाबा रे आम्हाला तेच काम करण्यासाठी आम्ही पोलीस आहे पकडण्यासाठी काम येसो मिथ्याचार अत्याचार मिथ्याचार बलात्कार करणार आहे. अरे बापरे किती सगळं प्रचार आहे किती बलात्कार करतात यस. नंतर मुसावादा वेरमणी शिकवत खोटं बोलणार नाही. मग सत्य बोलण्यासाठी आम्हाला एवढ्या फटका मारावं लागतं खरा सांगून येण्यासाठी. पोलिसांनी सांगितलं अरे बाबा किती सोपं आमचं काम तुम्ही सोपं करता यस. मग सुरा मेरे मद्यपान करणार नाही. अरे बाबा आणखीन काय पाहिजे या देशाला आणखीन काय पाहिजे पंचशीलाचे पालन करा नाही तर हे जज आहे रिटायर्ड जज त्यांना विचारा एक एक हे जे नियम आहे त्या ते तोडल्या तर आय पी सी धारा लागणार की नाही. बँकॉक नॉर्वे हा देश असा आहे की त्या देशामध्ये 60 दिवस सूर्य मावळत नाही सूर्य सतत असतो. तसेच आमचे हे अरविंद भंडारे मावळत नाही. आज बघाल तर अजिंठ्याला उद्या बघाल तर गयाला परवा बघाल तर कोल्हापूर ह्या सगळ्या लेण्यांचा अभ्यास करत असतात. त्यांच्यासोबत युवक लोक राहतात आणि त्यांच्या पोस्ट व्हॉट्सअपला फेसबुकला असतात. अशा हा युवक आणि त्यांचे चमू एक पाली रिसर्च इन्स्टिट्यूट काढते आणि विधायक काम करते याचा मला फार भूषण वाटत होतं. आणि म्हणूनच त्यांच्या संस्थेमध्ये मला त्यांनी जेव्हा कायदेशीर सल्लागार म्हणून राहण्याची रिक्वेस्ट केली मी एका मिनिटात त्यांना सहकार्य होकार दिला. मी कायद्याचा अभ्यासक इथे पालीचे सर्व विद्वान बसलेले आहे. याच्यामध्ये माझं काही फार मोठं वैचारिक प्रबोधन करण्यासारखं माझ्याकडून होणार नाही. पण बाबासाहेबांनी या देशावर धर्मांतर करून जे उपकार केले त्यामधला हा एक उपकार आहे की आम्हाला बौद्ध धम्म मिळाल्यामुळे आमचं त्या लेण्यांवर आणि पाले भाषेवर अफाट प्रेम आहे. ह्या प्रेमापोटी पाली विषयाची आस्था मनात बाळगून या संस्थेला मी जोडलेलो आहे. मगाशी बालचंद्र खांडेकर सरांनी पालीची कशी वाताहत झाली आणि पालीसाठी त्यांनी काय प्रयत्न केले हे सांगितलं. बाबासाहेबांनी पाली विषय हा संविधानामध्ये मी टाकला आहे संविधानात मी काळजी घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. आणि त्यामुळे तो विषय संविधानामधून गाळला गेला की काय अशी शंका खांडेकर सरांनी व्यक्त केली की शेड्यूलमध्ये ज्या भाषा टाकायच्या आहेत ते अधिकार बाबासाहेबांनी राष्ट्रपतीला दिले आणि राष्ट्रपतींनी एक आयोग नेमून त्या भाषेमध्ये त्या शेड्यूलमध्ये ॲड करायचं आहे. आज मी तिला त्या शेड्यूल 8 संविधानाच्या 22 भाषा आहे त्यापैकी सुरुवातीला 2 ते 3 भाषा होत्या. नंतरच्या काळामध्ये म्हणजे 2003 एक एक भाषा ॲड केलेली होती. संविधान हे सरकार चालवण्यासाठी निर्माण केलेले कायदे हे अशा रीतीचा तो लॉ आहे. त्यामध्ये हे शेड्यूल आणि त्यामध्ये असलेले हे विषय हे मूळ संविधानात नसून त्याला परिशिष्ट जोडल्यामुळे कदाचित जे अधिकार राष्ट्रपतीला दिले ते राष्ट्रपतीनेच अधिकार वापरावे असं समजून त्यामध्ये हे विषय टाकलेले नसावे. ह्या माझ्या बोलण्याचा आधार म्हणून मी सांगतो की जानेवारी 1950 जेव्हा अनुसूचित जाती जमाती कोण आहेत
ते यादी संविधानाला जोडावी असा आग्रह संविधानकर्त्यांनी धरला होता. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की ह्याच अनुसूचित जाती जमातीच्या याद्या जर संविधानाला जोडल्या तर ते संविधान फार मोठं होईल, म्हणून त्यांनी ती यादी जोडली नाही. मग 1950 संविधान लागू झाल्यानंतर ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 ज्या याद्या तयार झाल्या होत्या ती यादी स्वीकृत करण्यात आली. तर बाबासाहेब म्हणाले की हे याद्या जोडण्याचं काम जे आहे करण्याचं हे राष्ट्रपतीवर सोपव. आणि मग राष्ट्रपतीच्या सहीने राष्ट्रपतीला दिलेल्या अधिकारांमुळे 340, 41, 42 आणि 365 हे काम राष्ट्रपतींनी केलं. तर त्याच अर्थाने मला असं वाटतं की ह्या लिस्टमध्ये टाकायचे अधिकार जे 351 राष्ट्रपतींना दिलेले आहेत संविधानाने, तर ते काम पुढे चालून 5 करावं असं त्यामध्ये लिहिलं आहे. तर 5 ते लिस्ट वाढत गेली. बोडोसारखा विषय त्यामध्ये आला, 22 आहे. तुम्हाला जरा एक आश्चर्य म्हणून किंवा माहिती म्हणून 2-4 विषय वाचून दाखवतो. आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, कोकणी, काश्मीरी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, पंजाबी, संस्कृत, उडिया, संथाली, सिंधी, तामिळ, तेलुगू, उर्दू ह्या भाषा त्या शेड्यूलमध्ये घेतल्यात. आणि ह्या सर्व म्हणजे यातल्या आता ही जी तामिळ भाषा आहे ती 2003 घेतली, उर्दू भाषा 2003 घेतली, 1967 कन्नड भाषा घेतली. तर अशा रीतीने बोडो भाषा 1992 घेतली. डोंगरी भाषा एक आहे, डोंगरी बोडो अशा भाषा आहेत ज्या भाषांचं नाव आता डोंगरी भाषेचं नाव वगैरे तर नव्याने माहीत होतं, परंतु पाली ही पुरातन भाषा आहे. एक एस एस गौतम नावाचा एक लेखक आहे नावाचे एक दिल्लीचे, त्यांनी म्हटलं की पाली या संस्कृत की जननी आहे हे पुस्तकच लिहिलं त्यांनी. म्हणजे संस्कृत भाषेपेक्षाही आधीची जे सिंधू संस्कृतीमध्ये जे शिलालेख लेख सापडतात त्यामध्ये जी भाषा आहे ती मिळती जुळती पाली भाषेची आहे. आणि सर्वात जुनी तामिळ भाषा समजल्या जाते, तिचेसुद्धा शब्द पाली भाषेमध्ये आढळतात. परंतु संस्कृतच ही सर्व भाषेची जननी आहे हे सांगून आमच्या मानसिकतेला इतकं गुलाम केलं आहे की पालीचे आमचे अभ्यासकसुद्धा संस्कृतच पहिली भाषा आहे म्हणायला मागे पुढे बघत नाही. काही काही सर्व नाही, हा सर्व संस्कार गुलामीचा जो पगडा पडलेला असतात शिकवणाऱ्या संस्कृत पंडिताच्या पोटामध्ये जाऊन मांडीवर बसून शिकणारे जे लोक आहेत त्यांना तसंच वाटणार आहे. पण आपण जर या देशाचा इतिहास बृहद्रथ आणि पुष्यमित्र शृंगाचा वध करून पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथाचा वध करून जे सांस्कृतिक वर्चस्व इथं गाजवण्याचा प्रयत्न केला. इंडिया अँड द सराउंडिंग मेनी मेनी कंट्रीज पार्ट ऑफ स्टेट देव स्टेट्स ऑफ जम्बुद्धी कांबोजिया वॉज अ स्टेट, ब्रह्मदेश म्यानमार वॉज अ स्टेट लाईक. सो if you take this continent called Jambudvip, there at that time there were 62 prominent religions. Out of that there were superior 8 religions spoken by Purna Kasapa, Makkali Gosala, Ajita Kesa Kambali, like that, and Nigandhanatha Putta, like that. So there were prominent 8 religions out of the 62 religious thoughts that were in Jambudvip. And so with Buddha's Dhamma there would have been 63 and 9 prominent after Buddha became Buddha, our Mahabodhisattva became Buddha. So obviously there would have been multiple languages. Even now your country has over 200 languages, isn't it?
So, even now, at the present age, your country has over 290. Am I right? Yes. So there would have been many, many languages. And Sanskrit was a very prominent language, just like today. So our Buddha did not choose any of these languages. Our Buddha chose Pali. So Pali is the language of the Buddha. So who is the Buddha? Araham. The perfect one, the pure one, the unblemished one,